रोज कायदा हाताने घेतात आणि बेकायदेशीर कृत्य करतायत। महाराष्ट्रामध्ये सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असं कृत्य करू लागले तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्ट या ठिकाणी दिसतंय। अशा प्रकारे स्मृती इराणींवर केलेला हल्ला हा भ्याड आहे। आम्ही देखील त्याला जशास तसं उत्तर देऊ शकतो पण आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारे आहोत। आम्ही पोलिसांना संधी देतो आहोत पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आम्हालाही जशास तसं उत्तर द्यावं लागेल हे देखील पोलिसांना चेतवतो।